विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात की लहान मुले म्हणजेच देवाघरची फुले, नसरी, नाजू, गोंडस, लागवी सर्वांना हवी वशी वाटणारी। चार्ली हा सुद्धा एक गुणी मुलगा होता, सर्व प्रेक्षकांना आवडणारा। तो नेहमी त्याच्या आईबरोबर कार्यक्रमाला जात असायचा आणि आपली आई जेव्हा गाणे म्हणायची, नृत्य करायची, तेव्हा ते सर्व कार्यक्रम तो मनापासून ऐकायचा। अशाच एका दिवशी त्याच्या आईचा कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रम ऐन रंगात आलेला होता, प्रेक्षक बेधुंद झालेले होते आणि अचानक त्या ठिकाणी त्याच्या आईचा आवाज चिरकला। काही केल्या तिच्या गळ्यातून आवाज फुटेना, प्रेक्षकांचा संयम सुटला, प्रेक्षकांनी शिट्ट्या मारायला सुरुवात केली, गोंधळ घालायला सुरुवात केली। तेव्हा त्या ठिकाणी जो मॅनेजर होता त्याने समय सूचकता दाखवत चार्लीच्या आईची परवानगी घेऊन चार्लीला त्या ठिकाणी स्टेजवर उभं केलं, कारण चार्लीची अंगी गायन कला आहे हे त्यानं अनेकदा पाहिलं होतं। त्याची आई जेव्हा गाणं गायची तेव्हा चार्ली हा विंगमध्ये उभं राहून त्याच्या आईच्या सुरात सुर मिसळायचा। तेव्हा त्या ठिकाणी त्या दिवशी चार्लीनं न घाबरता न डगमगता आपल्या आईचा अपूर्ण राहिलेला कार्यक्रम हा त्या ठिकाणी सर्व प्रेक्षकांसमोर सादर केला, चांगल्या प्रकारे गाणं गाऊन दाखवलं, छान छान नकला केल्या। जेव्हा प्रेक्षकांनी त्याच्यावरची पैशांची बरसात केली, पैसे उधळायला लागले, तेव्हा त्याच्या अंगावर पडलेले पैसे तो निरागसपणे गोळा करायला लागला। पैसे गोळा करत असताना मॅनेजर सुद्धा पैसे गोळा करू लागला। त्याला असं वाटलं की ह्या आपले पैसे त्या ठिकाणी उचलतो आहे आणि म्हणून तो त्याच्या मागे धावला सुद्धा। हा चार्ली निरागस होता आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कलावंत पण होतं, कारण तो त्या ठिकाणी ते सिद्ध करू शकला। असा चार्ली मुलगा जगामध्ये पुढे नावलौकिकास प्राप्त झाला आणि साऱ्या जगाला त्याने आपल्या कलेची ओळख करून दिलेली आहे। असा हा चार्ली चॅप्लिन जगविख्यात बनला, चांगला कलाकार बनला, मूक नायक बनला, मूक चित्रपट निर्माता बनला।